अक्कलकोट येथे येत्या 16 जून ते 19 जूनपर्यंत महाराष्ट्र राज्यस्तरीय भव्य मोठ्या प्रमाणात श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी व पशु प्रदर्शन राजे फतेसिंह मैदान या ठिकाणी भरवणार आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी अक्कलकोट येथे पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे स्टॉलचे भूमिपूजन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री शंकर म्हेत्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तर यावेळी चननराज कडादी, गफूर चाचा शेरीकर, विलास गव्हाणे, मल्लिकार्जुन काटगाव, अप्पासाहेब पाटील, उमेश पाटील, रामू गद्दी सद्दाम शेरीकर, काशीनाथ काका पाटील, शिवराज स्वामी, जिल्हा परिषद व तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बी बियाणे, अवजारे, यंत्रसामग्री, सिंचन, पॅकेजिंग, सौर ऊर्जा, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन, कृषी साहित्य, नियतकालिके अशा अनेक विषयी माहिती देणार आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला याचा फायदा झाला पाहिजे यासाठी मार्गदर्शक शिबिर चर्चा सत्र ठेवणार असल्याची माहिती सांगण्यात आली. हे प्रदर्शन सहकार्यातून पार पाडावे म्हणून सोलापूर जिल्ह्यातील व तालुक्यातील साखर कारखाने व सामाजिक संस्था यांचेही मोलाचे सहकार्य असल्याची माहिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. प्रतिनिधी रुद्रया स्वामी, ANC न्यूज, अक्कलकोट. 16 ते 19 या दरम्यान जिल्हा परिषद संयोजित मातोश्री कारखाना, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, गोकुळ शुगर्स, गोकुळ माऊली शुगर्स, जय हिंद कारखाना, अक्कलकोट मार्केट कमिटी, दुधनी मार्केट कमिटी या सर्वांच्या विद्यमानाने अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामीसमोर शेती प्रदर्शन जिल्हास्तरीय आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी जवळपास 200 ते 230 विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन शेती बी बियाणे, खतं किंवा नवीन नवीन प्रयोग शेतीवरचे या ठिकाणी आम्ही 4 दिवस आयोजन करणार आहे. तसंच वेगवेगळ्या शेती माध्यमातले तज्ज्ञांचे या ठिकाणी 2-3 दिवस तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्ताने सर्व शेतकऱ्यांनी, तालुका व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पावन नगरी येऊन या कृषी प्रदर्शनाचं लाभ घ्यावं एवढंच त्यानिमित्ताने सांगतो.